प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. खडापूर शहरात कोरोनापेक्षा डेंग्यूचं थैमान. कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण केवळ 3 तर डेंग्यू सदृश ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 200 वर. सांगली जिल्ह्यातील खडापूर शहरात कोरोनापेक्षा डेंग्यूचं थैमान सुरू आहे. एका खडापूर गावात डेंग्यू सदृश ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 200 वर असून कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण केवळ 3 आहेत. खडापूर परिसरात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढल्याने नागरिक हैराण. खडापूर परिसरात 3 आठवड्यापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या 200 वर गेली आहे. बहुतांश लोक खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असून शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. प्रभाग 9 व 11 या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त असून या ठिकाणाहून सुरुवात झालेल्या डेंग्यू सदृश या साथीने आता शहरांमध्ये सर्वत्र पाय पसरले आहेत. संतगतीने रखडत रखडत चालू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे गटार व बांधकामांमुळे पाणी साठून राहत आहे. तसेच सध्या खडापूरमध्ये रस्त्याची कामे चालू असल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहत आहे. त्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे व त्यामुळे मलेरिया व डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यालगत असणाऱ्या गटारीमधून जवळच असलेल्या मटण मार्केटचे पाणी जात आहे. तेच गटार पुढे रस्त्याच्या गटाराच्या बांधकामामुळे पाणी साचून साचून रोगराई पसरत आहे. नगरपंचायतकडून 2-3 वेळा औषध फवारणी कीटक प्रतिबंधक धूर फवारणी झाली असली तरी सद्य परिस्थितीत वाढती रुग्णसंख्या पाहता रोजच्या रोज औषध फवारणी करणे गरजेचे आहे. मी डॉक्टर विजय दत्तात्रय श्रीमुखी अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खडापूर इथं कार्यरत आहे आणि सध्या बघत आहे की आपण सर्वत्र कोरोनाचे थैमान मागलेलं आहे. त्या अनुषंगाने प्लस पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इतर साथींचे रोगांचे पण प्रमाण भरपूर आहे. त्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना करणे अपेक्षित आहे किंवा कराव्या लागत आहे तर त्या आम्ही नगरपंचायतींना जे आता सध्या खडापूरमध्ये डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते मार्गदर्शन सूची आम्ही सीओ मॅडम नगराध्यक्ष आणि जे काही नगरसेवक आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. ते त्यांच्या पातळीवर काम करत आहे आणि सध्या खडापूरची परिस्थिती पाहता तर इथे गटारीची कामं असतील, रस्त्याची राष्ट्रीय महामार्गाची कामं असतील तर ते सध्या संतगतीनं चालू असल्यामुळे इथं पाण्याचा निचरा होत नाही व्यवस्थित आणि त्यामुळे काय होतंय की मच्छरांचं प्रमाण वाढतंय. मग मच्छरांचं प्रमाण वाढल्यामुळं साहजिकच असं आहे की डेंग्यूचं प्रमाण वाढतंय. तर आम्ही त्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील किंवा काय औषध फवारणी लागत आहे किंवा काही लागत असेल तर ते आम्ही नगरपंचायत खडापूर यांना आम्ही कळवलेलं आहे आणि जे काय आमच्या आरोग्य यंत्रणेमार्फत जेवढं काही गोष्टी शक्य तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि आमचा सध्या कोविडचा पण ताण आहे प्लस हे साथीचेही रोग बघायचे आहेत आणि आमच्याकडं सर्वत्र पाहता म्हणजे आपलं राज्यभर बघतात तर आपल्याकडं जे वैद्यकीय सेवा देणारा जो स्टाफ गरजेचा आहे तो कमी प्रमाणात आहे आणि कुठकुंजा लोकांवर सध्या आरोग्य यंत्रणा काम करत आहे आणि शासन स्तरावर ते पदभरती चालू आहे. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये कसं लढता येईल, डेंग्यू असतील इतर साथीचे रोग असतील जेवढं आम्हाला करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतोय पण तेवढंच आम्हाला लोकांकडनं पण अपेक्षित आहे की त्यांनी आमच्या प्राथमिक आंदोलनात येवावं आणि जे काही त्यांना वाटतंय त्यांना दाखवावं आणि उपचार घ्यावा. नगरीमध्ये दिवसेंदिवस हे जे आता नवीन बांधकामं चालू झालेली आहेत रस्त्याचे असू द्या खाजगी मालकांच्या घराचे असू द्या त्यामुळं जे नाल्यामधून जे पाणी वाहतं आहे ते सगळं तुंबलेलं आहे त्यामुळं त्या पाण्याच्या प्रादुर्भावानं डेंग्यू झाला आहे. डेंग्यू आता तर कुठंतरी जनता कोरोनातून थोडंसं बाहेर पडायला लागली तोपर्यंत डेंग्यूनं तोंड वर काढलेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्या डेंग्यूच्या ह्याच्याबरोबर फाईट करायची असेल तर गावामध्ये पूर्ण स्वच्छता असणं गरजेचं आहे. म्हणजे गावात वाढलेलं गवत असू द्या
गावातली गटारी नाली साफ करण्याचं काम असू दे, ते युद्ध मोहिमेवर चालू झालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर केलं तर डेंगूवरती कुठेतरी आळा बसेल. नाव सांगून सुरू करा. बोला. नाव सांगा. बोला. बाळासाहेब भगत बोलतोय. खानापुरात आतापर्यंत कोरोनाचे पेशंट बरेच होते, आता कोरोनाचं प्रमाण कमी आलेलं आहे, पण पाऊस आणि दलदल वाढलेली आहे. गावात गवताचं प्रमाण आहे, त्यामुळं डास मच्छर, त्यामुळं डेंग्यूचे पेशंट आता वाढायला लागले. त्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही असं आम्हाला वाटतं. पेशंट किती आहे डेंग्यूचे? डेंग्यूचे 100 जास्त पेशंट आहेत आता खानापुरात. कोरोनाचे 2-3 पेशंट आहेत, पण डेंग्यूचे पेशंट जास्त आहेत, त्याचा धोका आता खानापुरात वाढलेला आहे. साठलेल्या पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. सध्या कोरोनामुळे लोक हैराण झाले असून त्यातच डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या वाढतच असल्याने लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे.